चलो स्टार्ट करायचं का पार्शियल डेरिव्हेटिव्ह्स मधले प्रॉब्लेम्स बघत होतो आणि आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू नेहमीसारखा प्रॉब्लेम काय दिला झेड इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि ह्याचं काय आहे बेसिकली प्रूफ दॅट दिलं आहे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे डो झेड बाय डो एक्स मायनस डो झेड बाय डो वायचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फोर इंटू ब्रॅकेट वन मायनस डो झेड बाय डो एक्स डो झेड बाय डो वाय ब्रॅकेट कम्प्लीट हे सगळं प्रूव्ह करायचं आहे आणि यामध्ये दोन गोष्टी दिसतात आपल्याला कोणत्या दोन गोष्टी दिसतात डो झेड बाय डो एक्स आणि डो झेड बाय डो वाय या गोष्टी दिसतात आणि या दोन गोष्टी आपण काढलेल्या आहेत आधी कसं काढायचं हे माहिती आहे आपल्याला सिम्पल म्हणजे हेच काढून हे आपल्याला प्रूफ करायचं आहे येतं लक्षात म्हणजे अजून एक गोष्ट काय करायची आहे याची जी व्हॅल्यू आहे ती काढायची आपल्याला पहिल्यांदा दुसऱ्यांदा काय काढायची ह्याची व्हॅल्यू काढायची आहे आणि हे इक्वल आहे की नाही ते चेक करायचं आहे आलं लक्षात मग स्टार्ट व्हायचं काय आहे डो झेड बाय डो एक्स काढायचं आपल्याला हे आलं होतं लक्षात आता इथं जरा प्रॉब्लेमकडे लक्ष देऊ काय आहे झेड इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं दिलेलं आहे आपल्याला आता स्टार्ट झालो आपण इथंच डो झेड बाय डो एक्स डिरेक्टली डिफरन्शिएट केलं तर इथं दिसतं झेड इंटू एक्स प्लस वाय हे मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे असं केलं डिरेक्टली डिफरन्शिएट केलं तर प्रॉब्लेम काही नाही आहे पण सिम्प्लिफाय करायला आपण काय करतो झेड इक्वल टू आपण काय केलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन हे डिनोमिनेटरमध्ये घेतलं एक्स प्लस वाय डिवाइड केलं आता सिम्पल जाईल की झेडला पार्शियली डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं डो झेड बाय डो एक्स आलं आणि या टर्मला आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं काय करतो आपण वायला कॉन्स्टंट ट्रीट करतो आता माहिती आहे आपल्याला मग हे यू अपॉन व्ही सारखं दिसतं आहे का यू अपॉन व्ही मग आपण यू अपॉन व्ही रूल यूज करतो मग काय करतो यात आपण पहिल्यांदा एक्स प्लस वाय कॉन्स्टंट ठेवलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं टू एक्स आलं ठीक आहे नेक्स्ट स्टेप मायनस काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आलं एक्स प्लस वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं आलं वन वायचं डिफरन्शिएशन आलं झिरो आणि डिनोमिनेटरमध्ये काय येणार एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर येणार आलं लक्षात आता हे थोडं सिम्प्लिफाय करून बघू हे काय आलं टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आलं दिसतंय असं आलं अजून थोडंसं सिम्प्लिफाय करायचं का बघू इथं मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय इथे टू एक्स स्क्वेअर दिसतंय हे कॅन्सल होऊन इथे काय उरलं फक्त एक्स स्क्वेअर उरला म्हणजे बेसिकली डो झेड बाय डो एक्सची व्हॅल्यू आपण काढली ती काय आली लिहून घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ही आली दिसतंय एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर दिसलं ही काढली आपण डो झेड बाय डो एक्सची व्हॅल्यू आपल्याला कशाची पाहिजे ह्याची पण पाहिजे आणि डो झेड बाय डो वायची पण पाहिजे मग आता सुरू व्हायचं डो झेड बाय डो वायची व्हॅल्यू काढू आपण डो झेड बाय डो वायची व्हॅल्यू काढू पुन्हा तेच झेड इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय इथपर्यंत आलो होतो आपण मग डिफरन्शिएट करू डिरेक्टली डो झेड बाय डो वाय आलं आता याला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे काय आहे एक्सला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे यू अपॉन व्ही सारखं दिसतंय आपल्याला मग सुरू व्हायचं काय आहे पहिली टर्म काय आली एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट केलं आलं टू वाय मायनस हे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज येणार ना इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय आलं वन येतं लक्षात हे एकदा क्लिअर करू का इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टर्म आली इथं पुढं एक्स प्लस वायला आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतो आहे त्यामुळे इथं एक्सची टर्म काय येणार आहे झिरो येणार आहे आणि वायला डिफरन्शिएट केल्यावर येणार आहे वन म्हणजे ही टर्म काय आली वन प्लस झिरो त्याला मी डिरेक्टली वन लिहितो आहे आलं लक्षात आणि डिनोमिनेटरमध्ये काय आलं आपलं नेहमीचं एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर झाला मग थोडंसं सिम्प्लिफाय करू वन्स अगेन काय आलं हे टू एक्स वाय प्लस टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर झाला आलं लक्षात इथं पुन्हा काय सिम्प्लिफाय होतं दिसतंय का इथं टू वाय स्क्वेअर दिसतोय आपल्याला इथं मायनस वाय स्क्वेअर हे कॅन्सल होऊन काय येणार इथं फक्त वाय स्क्वेअर येणार
मग टर्म कोणती आली डो झेड बाय डो वाय काढत होतो आपण काय काय आलं लक्षात घ्यायचं का वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर दिसतंय वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ही काढली आपण डो झेड बाय डो वायची व्हॅल्यू आता एवढं करून थांबायचं का आपल्याला नाही आपल्याला कुठपर्यंत जायचं प्रूफ दॅटपर्यंत मग प्रूफ दॅटकडे लक्ष देऊ आता प्रूफ दॅटकडे बघू काय आहे आणि इथं प्रूफ दॅट करताना एक गोष्ट अजून एक करायची आपल्याला की एल एच एस आणि आर एच एस कन्सिडर करायचं आहे इथं पहिल्यांदा एल एच एस कन्सिडर करू म्हणजे एल एच एस इक्वल टू काय आहे इथं डो झेड बाय डो एक्स मायनस डो झेड बाय डो वायचा स्क्वेअर ही आली आपली एल एच एस ठीक आहे एल एच एस थोडीशी सॉल्व्ह करून बघू इथं काय येणार आहे डो झेड बाय डो एक्स आणि डो झेड बाय डो वाय आहे आणि ही दोन या दोन व्हॅल्यूज आपण काढून ठेवल्यात ऑलरेडी मग या व्हॅल्यूज पुट करू डिरेक्टली यामध्ये काय येणार एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं मायनस ॲज इट इज ठेवलं आहे डो झेड बाय डो वाय ही व्हॅल्यू येणार काय आलं माय वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं येतं लक्षात आता इथं डिनॉमिनेटर सेम दिसते आपल्याला म्हणजे न्यूमिनेटर ॲड सबट्रॅक करू शकतो आपण ठीक आहे तेव्हा ते करू पुढची स्टेप काय केली मी एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर मायनस हे मायनस करून ब्रॅकेट ओपन करतो मी मायनस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर झालं डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आला आता यामध्ये न्यूमरेटरमध्ये थोडंसं सिम्प्लिफाय करायचं ट्राय करू की काय काय जमतं आहे आपल्याला ठीक आहे इथं कोणती गोष्ट दिसते इथं टू एक्स वाय दिसतं आहे प्लस टू एक्स वाय दिसतं आहे आणि मायनस टू एक्स वाय दिसतं आहे हे दोन्ही टर्म्स काय झाल्या हो कॅन्सल झाल्या आता उरलेल्या टर्म्समध्ये काही कॅन्सल होण्यासारखं आहे का नाही आहे एक्सची टर्म आहे प्लस एक्सची टर्म आहे मायनस एक्स मायनस वाय स्क्वेअरची टर्म आहे मायनस वाय स्क्वेअरची टर्म आहे मग थोडंसं सिम्प्लिफाय करू हे काय येणार मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे काय झालं टू एक्स स्क्वेअर प्लस सॉरी टू एक्स स्क्वेअर मायनस 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 वाय स्क्वेअर काय झालं मायनस टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचा काय आहे पूर्ण स्क्वेअर आलं लक्षात आता नेक्स्ट स्टेपकडे बघू थोडासा अजून सिम्प्लिफाय करायचं ट्राय करू आपण एल एच एस आपण सिम्प्लिफाय करायचं ट्राय करतोय हे टू मी कॉमन काढू का यातून टू कॉमन काढलं मग काय आलं टू इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर दिसतंय वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतंय आता इथं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे ह्याला पण आपण कसं लिहू शकतो एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय असं लिहू शकतो हे असं का लिहायचं कारण डिनॉमिनेटरमध्ये दिसते आपल्याला एक्स प्लस वाय आहे आणि हा एक्स प्लस वाय कॅन्सल करू शकतो आपण अजून सिम्प्लिफाईड करू शकतो ना मग तसं करू आपण पुढं काय आलं टू इंटू या टर्मला लिहिलं मी एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय असं लिहिलं अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आला इथलं एक्स प्लस वाय आणि यातलं एक एक्स प्लस वाय गेला मग पूर्ण टर्म आली काय टर्म काय आली ती लिहायची का डिरेक्टली स्क्वेअर करून लिहू आता टूचा स्क्वेअर झाला फोर एक्स मायनस वायचा स्क्वेअर झाला एक्स मायनस वायचा स्क्वेअर झाला डिनॉमिनेटरमध्ये फक्त एक्स प्लस वाय होतं त्याचा स्क्वेअर झाला काय आला एक्स प्लस वायचा स्क्वेअर आता या पुढं सिम्प्लिफाय करू शकतो का आपण नाही करू शकत त्यामुळे इथपर्यंत येऊन थांबूया आणि एल एच एसची व्हॅल्यू इथं साईडला लिहून घेऊ आपण एल एच एसची व्हॅल्यू काय आली आपली फोर इंटू एक्स मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय स्क्वेअर एवढं करून थांबायचं आहे का नाही आपल्याला आर एच एसपर्यंत जायचं आहे आणि ते इक्वल आहे की नाही तितकं बघायचं आहे मग आर एच एसकडे जाऊ आता आर एच एस बघूया काय आहे एल एच एस तर काढून साईडला काढून लिहिली आपण आता आर एच एसकडे बघू आणि प्रूफ होत आहे की नाही तेवढं ट्राय करू तेवढं बघू आर एच एस लिहून घेऊ आता आर एच एस लिहिली मी काय आहे आर एच एस लिहून घेतली फोर इंटू वन मायनस डो झेड बाय डो एक्स मायनस डो झेड बाय डो वाय दिसतंय ते लिहून घेतलं आहे
आता इथे दिसतंय डो झेड बाय डो एक्स आणि डो झेड बाय डो वाय, या दोन व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत ॲज इट इज. आता मग काय केलं इथं मी, 4 × 1 − डो झेड बाय डो एक्सची व्हॅल्यू पुट करतोय. काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2xy − y² अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आलं लक्षात? आता डो झेड बाय डो वायची व्हॅल्यू पुट करू ॲज इट इज आपण, वाय स्क्वेअर प्लस 2xy − x² अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. दिसतंय? डो झेड बाय डो एक्सची व्हॅल्यू मी पुट केली आणि डो झेड बाय डो वायची व्हॅल्यू पुट केली, मधले साईन ॲज इट इज ठेवले आणि ब्रॅकेट कम्प्लीट केलं. इथं अजून एक गोष्ट दिसतीये, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्युमिनेटरमध्ये आपण खेळ करू शकतो, प्लस मायनस जे काही आहे ते करू शकतो. इथं 1 आहे दिसतंय, इथं डिनॉमिनेटरमध्ये काही नाही आहे म्हणजे 1 आहे. इथं आपण एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर क्रिएट करू शकतो का? म्हणजे बेसिकली पूर्ण डिनॉमिनेटर मी एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर असं आणायचं ट्राय करतोय. या दोन्हींमध्ये सेम आहे तर त्यात काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. पण इथं डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस वाय स्क्वेअर नाही आहे ना, मग तो क्रिएट करू आपण. इथं डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय केला आणि न्युमरेटरमध्ये एक्स प्लस वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय केला. ठीक आहे, मग न्युमरेटर पूर्ण लिहून घेऊ. आता इथला न्युमरेटर आला एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, हे काय आहे, मायनस करून मी ब्रॅकेट ओपन करतो डिरेक्टली, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर झाला. हे तर झालं, आता हे ओपन करायचं आहे, मायनस करून ब्रॅकेट ओपन करतो आहे मी, मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy प्लस एक्स स्क्वेअर झाला हे. ठीक आहे, आणि ब्रॅकेट कम्प्लीट केला, येतं लक्षात? आता इथं थोडंसं लक्ष देऊ, थोडंसं टर्म सिम्प्लिफाय करायचं ट्राय करू. हा ब्रॅकेट ओपन करू पहिल्यांदा आपण. काय झालं, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर काय आला हो, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर आला. बाकीच्या टर्म्स ॲज इट इज लिहून घेऊ, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy प्लस एक्स स्क्वेअर. दिसतंय? डिनॉमिनेटरमध्ये काय आलं आपलं नेहमीचं, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आला. दिसतंय? आता थोडंसं न्युमरेटरमध्ये काही कॅन्सल होतं आहे का, काही ॲड होतं आहे का ते लक्षात घेऊ. इथं प्लस 2xy दिसतंय, इथं मायनस 2xy दिसतंय, हे कॅन्सल झालं, येतं लक्षात? इथं प्लस वाय स्क्वेअर दिसतंय आपल्याला, इथं मायनस वाय स्क्वेअर दिसतंय, हे टर्म्स झाले कॅन्सल. अजून कोणती टर्म दिसतीय का? इथं मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय, इथं प्लस एक्स स्क्वेअर दिसतंय, ही टर्म झाली कॅन्सल. दिसतंय प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता कोणती टर्म उरली आहे का? नाही आहे, सगळ्या टर्म आपण ऑलमोस्ट कॅन्सल केल्या आहेत. आता मग जे काही उरलं आहे ते ॲज इट इज लिहून घेऊ आणि त्यात काही सिम्प्लिफाय करायचं येत आहे का तसं बघू. उरलेल्या टर्म्स लिहून घेऊ ॲज इट इज. 4 × काय झालं हे, एक्स स्क्वेअर उरला आहे आपला, एक्स स्क्वेअर उरला आहे. बाकी काय उरलं इथं, प्लस वाय स्क्वेअर उरलं आहे, प्लस वाय स्क्वेअर. आणि अजून काय उरलं आहे, मायनस 2xy मायनस 2xy उरला आहे अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, येतं लक्षात? आता यात आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं न्युमरेटरमध्ये लक्ष देऊ आणि इथं LHSमध्ये लक्ष देऊ थोडं आपण. 4 आला आहे का आपला? हो 4 आला आहे. डिनॉमिनेटरमध्ये बघू, एक्स प्लस वायचा स्क्वेअर दिसतोय, एक्स प्लस वायचा स्क्वेअर दिसतोय. म्हणजे ऑलमोस्ट LHS आणि RHS इक्वल दिसतात आपल्याला, फक्त घोळ कोठे आता न्युमरेटरमध्ये एक्स मायनस वायचा स्क्वेअर दिसतोय, इथं आपल्याला वेगळं दिसतंय, येतं लक्षात? आता थोडंसं काय करू, या टर्मला सिम्प्लिफाय करायचं ट्राय करू. इथं दिसतंय का हे एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअरसारखं दिसतंय, अशीच टर्म ना, थोडीशी रिअरेंज करून घेतली आहे फक्त. मग ही टर्म दिसते का तुम्हाला, एक्स मायनस वायचा स्क्वेअर आहे आणि LHSमध्ये पण आपल्याला एक्स मायनस वायचा स्क्वेअरच पाहिजे ऑलरेडी. मग काय करू, या टर्मला मी कसं लिहिणार, एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. ही झाली आपली RHS, येतं लक्षात? आता इथं आपण नंबर देऊ, LHSला नंबर देऊ आपण 1 आणि RHSला नंबर देऊ 2. आणि इथं काय लिहायचं, फ्रॉम 1 & 2 LHS इक्वल टू RHS आणि हेन्स प्रूव्ड वगैरे लिहू शकता तुम्ही. पण आलं लक्षात कसं केलं हे आपण? पहिली गोष्ट, प्रॉब्लेम काय, z × x + y = x² + y² मी एकदा समअप करून घेतो. प्रॉब्लेम असा दिला होता आणि त्यात काय दिलं होतं आपल्याला, प्रूव्ह दॅट दिलं होतं, डो झेड बाय डो एक्स हे जे काही सगळं आहे ते प्रूव्ह करायचं होतं. आणि अशा
टर्म्स जेव्हा प्रूव्ह करायचे असतात तेव्हा जनरली आपण काय करतो की पहिल्यांदा LHS सॉल्व्ह करून घेतो, म्हणजे LHS इक्वल टू ही टर्म लिहून घेतो आणि त्यात डो झेड बाय डो आय, डो एक्स, डो झेड बाय डो वाय किंवा ज्या काही टर्म्स असतील त्या पहिल्यांदा काढून घेतलो. कशावरून? या फंक्शनवरून. या फंक्शनवरून या व्हॅल्यूज काढून घेतल्या. LHSमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुट केल्या आपण आणि LHSची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू काढून घेतली. आलं लक्षात? मग दुसरं काय केलं आपण, RHS पण लिहून घेतलं आणि त्यात ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण सबस्टिट्यूट केल्या. कशावरून? जे काही गिवन प्रॉब्लेम दिलं त्यावरून. आणि थोडंसं सिम्प्लिफाय करत ट्राय करत गेलो की कुठपर्यंत व्हॅल्यू येते आणि एंड म्हणजे बाकी पुढं स्टेप्स करताना LHSकडे लक्ष देतो आपण की LHS काय आली आपली. इथं आपल्याला लक्षात आलं की हे पण सिम्प्लिफाय करत गेलो तर LHS सारखंच येत आहे, म्हणजे LHS इक्वल टू RHS येत आहे. म्हणून काय म्हणतो आपण, फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. आलं लक्षात? असे प्रॉब्लेम्स बघू आपण सगळे पार्शियल डिफरन्सिएशनचे. आता प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट करू, ते सगळं बघू आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.